भाजप महानगर बेळगाव यांच्याकडून पत्रकार परिषदेचे आयोजन शहरातील भाजप कार्यालयात करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणात येऊन 20 वर्षे पूर्ण होत असल्याने सेवा आणि समर्पण अभियानाअंतर्गत 20 दिवस संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींना आभार व्यक्त करणारी 5000 पत्रे बेळगावमधून पाठविली जाणार असून देशभरातून 1500 कोटी पत्रे पंतप्रधान मोदींना पाठविण्याचा संकल्प भाजपकडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय कदम यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार. भारतीय जनता पार्टी बेळगावी महानगर यांच्या वतीने आज ही प्रेस मीट अरेंजमेंट केलेली आहे. या प्रेस मीटचा मेन मुद्दा आहे सेवा ही समर्पण. हा एक 20 दिवसाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पूर्ण देशामध्ये एक आचर करीत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि खास करून 7 ऑक्टोबर करेक्ट त्यांना 20 वर्ष होतात सक्रिय राजकारणामध्ये येऊन. 7 ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती. तेव्हापासून 2021 7 ऑक्टोबर 2021 याला 20 वर्ष होतात. तर हे औचित्य साधून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मग बेळगाव महानगर असू देत किंवा बेळगाव जिल्हा असू देत बेळगाव कर्नाटक राज्य असू देत किंवा पूर्ण भारतामध्ये देशामध्ये विविध कार्यक्रमांचं अरेंजमेंट केलेलं आहे. या कार्यक्रमाला खास करून सर्वच स्तरातून एक उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा लाभत आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष करून स्वच्छता अभियान राशन किट वाटणे गोरगरिबांना त्याचप्रमाणे लसीकरण त्याचप्रमाणे पोस्टकार्ड 5 करोड पोस्टकार्ड पूर्ण भारत देशामधनं आहे की नाही नरेंद्र मोदींना त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचे कार्ड पोस्टकार्ड पाठवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नदी नाले स्वच्छताकरण आणि खास करून गरिबांना आणि अपंग लोकांना त्यांना मिळणार लागणाऱ्या साहित्य असे सर्वांचं वाटप होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये संपूर्ण देश सामील झालेला आहे आणि आम्ही सर्वजण एक बेळगावमधून 5000 कार्डचे वितरण करत आहेत. त्यासाठी मॅडम मंगला मॅडम यांनी आम्हाला 500 कार्डसुद्धा एक दिलेले आहेत. ते 500 कार्ड येथील सांसद असू देत आणि MLA असू देत शासक असू देत किंवा मोठे पदाधिकारी असू देत सर्व पदाधिकारी हे कार्य आम्ही सर्वजण मिळून करणार आहे आणि या कार्याला आम्हाला सर्वांचा साथ लाभत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा लाभत आहे. आणि तुम्ही सर्वजण मीडियावाले आम्ही आला येऊन या पुरा कव्हरेज दिला याबद्दल सुद्धा आम्ही मीडियाचे धन्यवाद मानतो. 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 25 सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय जयंती असल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून रचनात्मक कार्य केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी खासदार मंगला अंगडी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष महेश खटावकर, ओबीसी मोर्चा जनरल सेक्रेटरी नितीन, ओबीसी मोर्चा जनरल सेक्रेटरी सुरेश जवळकर, भाजप मीडिया इन्चार्ज शरद पाटीलसह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.